नमस्कार, मी संदीप काळे. 2 दिवस झालं मी बारामतीमध्ये आहे आणि बारामतीमधले वेगवेगळे प्रोजेक्ट, वेगवेगळे विषय, इथं झालेले विकासाचं काम मी अनुभवतो आहे, पाहतो आहे. एक वेगळी मजा हे सगळं काम अनुभवताना मला येते हे निश्चित आहे. मी संबंध महाराष्ट्रभर फिरलो आहे, महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये गेलो आहे, तिथले सगळे बारकावे मी अनुभवलेत, पण बारामती, पवारांचं बारामती, बारामतीसारखं सुंदर आपलं शहर करू असं वारंवार का म्हणतायत याची अनुभूती मला येते. आत्ता रात्रीचे 11 वाजलेले आहेत, तरी तुम्ही या तालुक्यामध्ये बारामतीमध्ये वाहनाची असलेली एकूण वर्दळ तुम्ही अनुभवताय, पाहताय. त्या वर्दळीपेक्षा हे जे रस्ते आहेत, म्हणजे हा जर तुम्ही पूर्ण रस्ता पाहत असाल तर तुम्हाला मुंबईचं एक वेगळं फील या रस्त्याच्या निमित्ताने येईल. आजूबाजूला दोन्ही रस्त्याच्या मधोमध जी लावलेली झाडं आहेत त्याच्यामध्ये फील येईल. आणि हे पामचे जे झाडं आहेत, म्हणजे मुंबईला तुम्हाला जो पाम बीचचा रस्ता आहे त्याचा फील, एक वेगळा फील या निमित्ताने तुम्हाला येईल. एक वेगळं विजन घेऊन इथली प्रत्येक गोष्ट केलेली आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीला करताना एक विजन वापरलेलं आहे. म्हणजे तुम्ही इकडला पूर्ण रस्ता जर बघितला याकडचा त्याकडला, तर चकाकीपणा, लाईटचा स्टाईल सगळे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बारामती वेगळं का आहे, त्यामागचं कारण काय आहे बारामती वेगळं असण्यामागं, की एक वेगळं शहर केलेलं आहे. मी तुम्हाला काही वैशिष्ट्य दाखवणार आहे, काही खासियत वेगळी दाखवणार आहे. म्हणजे काय कारण आहे हे एवढं स्वच्छ करण्यामागे, एवढं चांगलं उभं करण्यामागे, तर एक विजन आहे हे खरं आहे. पण त्या पलीकडे जाऊन चिरंतर टिकणारा विकास बारामतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे मी गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये राहतो आणि मुंबईमध्ये राहत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की मुंबईमधले रस्ते जर एक पाम बीचचा रोड, म्हणजे बेलापूरचं माझं सकाळचं ऑफिसपासून ते आपल्या वाशीपर्यंतचा जो काही रस्ता आहे ज्याला पाम बीच रोड असं नाव आहे, तो रोड एक जर सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणच्या रस्त्याची झालेली वाताहत, तिथलं झालेलं काम तुमच्या लक्षात येईल की किती कुठल्या पद्धतीनं काम आहे, ते चांगलं काम नाही आहे हे तेवढंच खरं आहे. मी हे काय वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, काय याच्यामागं विजन आहे हे मी या निमित्ताने अनुभवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. काय होतं की गेल्या अनेक दिवसापासून हे सगळं विजन जे आहे ते खूप चिरंतर टिकावं या दृष्टीनं प्लॅनिंग केलं गेलेलं आहे, एक वेगळेपण मांडलेलं आहे आणि हे वेगळेपण आपल्याला रस्त्यामधनं दिसतोय. म्हणजे आत्ता हा मी बाजूला जो उभा आहे हा सर्व्हिस रोड आहे, बारामतीचा मेन रोडचा सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोडसुद्धा इतका चकाचक आहे आणि वेगळेपण आहे. चहूबाजूने असणारी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. माझ्यासोबत इथले काही नागरिक आहे, त्यांच्याशी मी बोलणार आहे, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. मला आपलं नाव सांगा, तुम्ही काय करता आणि कुठल्या भागात राहता? माझं नाव लक्ष्मण जगताप, मी इथंच तांबेनगर परिसरामध्ये राहतो. मी शिक्षक म्हणून इथं नोकरी करतो. आम्हाला सांगा की आत्ता आम्ही 11 वाजलेले आहेत रात्रीचे, तरी अजून ती झळाळी मुंबईसारखी या बारामतीमध्ये कायम आहे. रस्ते चकाचक आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत झाडाच्या रस्त्याच्या आजूबाजूला. काय हे विजन घेऊन काम केलेलं आहे, बारामती सुंदर आहे ते आम्ही ऐकून होतो, आता अनुभवतोय. तुम्ही बारामतीमध्ये राहता, काय सांगाल? आपल्या देशाचे राष्ट्रनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताप्रेमी अजितदादा पवार आता सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. संपूर्ण पवार कुटुंब हे स्वच्छता आणि निसर्गावर प्रेम करणारे आहे आणि म्हणून त्यांच्या संकल्पनेतून ही बारामती स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे. त्यामुळे या बारामतीमध्ये राहिला प्रत्येक नागरिकाला आनंद वाटतो. इतके सुंदर असे रस्ते, रस्त्याच्या कडेला प्रशस्त अशी ही झाडं लावलेली आहेत, त्यामुळे बारामती शहर हे भारतातील एक सुंदर आणि देखणासं तालुका स्तरावर झालेलं शहर आहे. त्यामुळं निश्चित आम्हाला वैशिष्ट्य सांगा ना, मला सांगा की बाकी शहरामध्ये प्रशासकीय इमारती असतात, बाकी शहरामध्ये ज्या आहेत त्या रस्ते असतात, पण इथलं वैशिष्ट्य काय? मला प्रशासकीय इमारतीचं वैशिष्ट्य सांगा, वेगवेगळ्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य सांगा.
बारामतीमध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली जी जी कामं झालेली आहेत त्या कामामध्ये दादांचं वैयक्तिक लक्ष असतं. दादा हे ज्या ठिकाणी बांधकाम चालू असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतात, त्या ठिकाणी असणाऱ्या त्रुटी पाहतात आणि त्या त्या लोकांना ते सल्ला देतात, मार्गदर्शन करतात. त्यामुळं होणारं काम हे अतिशय चांगलं झालं पाहिजे, इतरांच्या लक्षात राहिलं पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन असतो. आणि म्हणून बारामतीमध्ये होणारं प्रत्येक काम हे इतरांपेक्षा वेगळं असतं, येणाऱ्या प्रत्येकाला ते भावतं. आणि म्हणूनच बारामती हे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात एक मॉडेल शहर म्हणून विकसित झालेलं आहे. आपण पाहतो की बारामतीचं नाव कुठल्या पद्धतीनं वेगळं, ते सांगत होते शिक्षक आहेत आणि त्यांना जाण आहे. माझ्यासोबत अजूनही काही आपण या असं चालत चालत आपण बोलूया. माझ्यासोबत अजूनही बारामतीचे काही रहिवासी आहेत. मला तुम्ही सांगा, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठल्या भागात राहता? माझं नाव नवनाथ वाघमारे. प्रथम आपल्या लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना हातभार लागण्यासाठी, इंडस्ट्री उभारण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्राची निर्मिती केली. त्याच्याबरोबर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी MIDC स्थापन करून स्थानिकांना रोजगार प्राप्त करून दिला.